गजानन रंगनाथ तथा वी वा तथा तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे मराठी मधलं एक अलौकिक व्यक्तिमत्व। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिरवाडकर हे मराठीचे अग्रेसर कवी, लेखक, नाटककार आणि समीक्षक म्हणून अवघ्या जगात प्रसिद्ध आहेत। ओजस्वी आणि तेजस्वी भाषा हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य। त्यांनी आपल्या अनुपम भाषा वैभवाची उधळण आपल्या नटसम्राट कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, बकेट यांसारख्या असंख्य नाटकांमधून आणि विशाखा, समिधा, हिमरेषा यांसारख्या अनेक काव्य संग्रहांमधून रसिकांवर केली आणि त्यांना मोहून टाकलं। त्यांच्या या अफाट कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। कवी कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांचा जन्म सन 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे झाला। त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, परंतु लहान असतानाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले, ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले। कुसुमाग्रजांचे वडील वकील होते। त्यांना 6 भाऊ आणि 1 कुसुम नावाची लहान बहीण होती। कुसुम ही घरातील सर्वांचीच लाडकी होती। एकुलती 1 बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे नाव धारण केले। तेव्हापासूनच शिरवाडकर कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करू लागले। कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले। त्यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता ते नाशिकला गेले। त्या ठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधून आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। लहानपणी रामायण, महाभारत, सरदेसायांच्या रियाती सोबतच आपट्यांच्या कादंबऱ्या आणि प्रामुख्याने गडकरांच्या नाटकांवर शिरवाडकरांचा पिंड पोचला गेला। त्यामुळेही असेल कदाचित, पण त्यांची नाटकाकडे विशेष ओढ होती। त्यांनी लिहून ठेवलंय, कित्येक वर्ष गडकरांची नाटके मी पुन्हा पुन्हा नवीन उत्साहाने वाचून काढी। त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच, दिव्यावर दिवा पेटला। त्यांनी नाटकात काम करण्याचाही प्रयत्न केला होता, पण नाटकात तू शेवटी माझे दात माझ्याच घशात घातलेस या संवादाऐवजी त्यांनी तू शेवटी तुझे दात माझ्या घशात घातलेस म्हणून फजिती करून घेतली होती आणि मग नाटकात काम करण्याचा नाद सोडला। मात्र त्यांनी नाटककार म्हणून जी कामगिरी केली ती अफाटच, आणि अगदी तसच गडकरींची काव्य वाचून त्यांना कविता लिहिण्याचीही स्फूर्ती मिळाली। गडकरांप्रमाणेच त्यांना आणखी एका लेखकाने स्फूर्ती दिली, ती म्हणजे पी जी बुडहाऊसने। त्याच्या अकंठ प्रेमात बुडालेल्या शिरवाडकरांनी त्याचं लेखन जिथे प्रसिद्ध होत असे त्या इंग्लंडच्या स्ट्रँड मासिकातच थेट लेख लिहून पाठवला होता। सन 1930 साली झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांनी देखील सहभाग घेतला होता। त्यांच्या क्रांतिकारी कवितांची खरी सुरुवात या लढ्यापासून झाली असे म्हणता येईल। त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। सन 1930 साली वी वा शिरवाडकर शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी रत्नाकर नावाच्या मासिकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली। 20 वर्षांच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह
जीवन लहरी प्रकाशित केला। आपले बीए पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सन 1934 ते 1936 या कार्यकाळात चित्रपट व्यवसायात काम केलं। कुसुमाग्रज हे नाशिक येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन करण्यास सुरुवात केली। नाशिक मध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले। धार्मिक चित्रपट सती सुलोचना मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले। त्यानंतर काही काळ त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केले। मात्र 1942 हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते, कारण याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा विशाखा हा कविता संग्रह स्वखर्चावर प्रकाशित केला। वि स खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचे वर्णन करताना लिहिले आहे, कुसुमाग्रजांच्या शब्दामुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, परंतु त्यांच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा आहे। 1942 स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत। आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली, ज्या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वालाप्रमाणे बाहेर पडले। त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली। कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज हे नाव सापडलेच नाही, कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांचे नाव होते वी वा शिरवाडकर। कुसुमाग्रज हे महान कवी तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक समाज सुधारक देखील होते। त्यांनी दलितांच्या अनेक व्यथांचे लिखाण आपल्या कवितांतून केले आहे। सन 1933 साली ध्रुव मंडळची स्थापना केली। तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देखील केली होती। कुसुमाग्रज यांनी लिखाण करण्यास खरी सुरुवात केली ती मुंबई येथील मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर अ ना भालेराव यांना भेटल्यानंतर। त्यांनी कुसुमाग्रज यांना लिखाण करण्यास प्रवृत्त केलं। महाराष्ट्रीयन कवी म्हणून ओळख निर्माण करणारे कुसुमाग्रज हळूहळू नाटक लिहू लागले आणि अर्थातच ते एक यशस्वी नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले। अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवन लहरी, थाम सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन, मेघदूत, रसयात्रा, वादळवेल, विशाखा, श्रावण, समिधा, स्वगत, हिमरेषा यासारखे जवळपास 22 कविता संग्रह। शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकात दुसरा पेशवा, कौंतेय, आमचं नाव बाबूराव, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट यांसारख्या 22 नाटकांचा समावेश होतो। दूरचे दिवे, वैजयंती, राजमुकुट, ऑथेलो व बकेट ही त्यांची काही रूपांतरित नाटकं आहेत। आहे आणि नाही, अंतराळ, अपार्टमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, एका बारा निवडक कथा, सतारीचे बोल यांसारखे कथा संग्रह। याशिवाय अनेक एकांकिका संग्रह, निबंध लेखन, कादंबऱ्या असं विपुल लेखन लोकप्रिय आहे। अशा या महान नाटककाराच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे।
कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकास सन 1974 साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन लेखक आहेत. सन 1962 ते 1972 या सालांपर्यंत त्यांची पुणे येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तसेच गोवा इथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज म्हणजे साहित्य विश्वातले एक अद्वितीय व्यक्तिमत्व. त्यांच्या काव्याने पिढ्या घडल्या. मराठी साहित्य प्रांगणात अखंड तेजस्वी तारा म्हणून कुसुमाग्रजांचे स्थान अढळ आहे.